मी भाग्यश्री देसाई माझी कविता सादर करते सारं कसं शांत शांत। सकाळच्या प्रहरी ती तडफड फडफड त्या व्याकुळ नजरा, सकाळच्या प्रहरी ती तडफड फडफड त्या व्याकुळ नजरा, पिंजऱ्यातल्या या इवल्याश्य कोंबड्यांचा कलकलाट, पिंजऱ्यातल्या त्या इवल्याश्य कोंबड्यांचा कलकलाट आणि त्यांना घेऊन जाणारा तो भरधाव टेम्पो, हे सगळं पाहत असलेली माझी गाडी थिसते आता जागच्या जागी। आता धडधड वाढते माझी, संतापाची जाते एक तिडीक, समोर दिसतंय ते बघण्यापलीकडे आपण नाही काही करू शकत या भावनेचीच येते चीड। मनात येतं ह्यांच्या मालकाला काळीजच नसेल का, ह्यांच्या मालकाला काळीजच नसेल का, ह्यांची केविल वाणी धडपड त्याच्या नजरेला कधी पडतच नसेल का। थंडगार पिंजऱ्यातल्या त्या प्रवासात त्यांची मनस्थिती कशी असेल, थंडगार पिंजऱ्यातल्या त्या प्रवासात त्यांची मनस्थिती कशी असेल, त्यांच्या परिस्थितीचं कोणालाच काही सुरसुतक नसेल आणि म्हणूनच हा जीव खेणा प्रवास त्यांच्या ललाटी असेल। टेम्पोवाला असतो वेगात सुसाट आणि बेफिकीर, टेम्पोवाला असतो वेगात सुसाट आणि बेफिकीर, पिंजऱ्यातल्या कोंबड्यांची त्याला का फिकीर। त्यांचं नशीब लिहिलंय ना आधीच खाटीक खाण्यात, त्यांचं नशीब लिहिलंय ना आधीच खाटीक खाण्यात, मग जात असेल जीव तर जाईन का पिंजऱ्यात। संध्याकाळी परतीच्या टेम्पो मध्ये निपचित पडलेले असतात सगळे हुंके आणि किंकाळ्या, संध्याकाळी परतीच्या टेम्पो मध्ये निपचित पडलेले असतात सगळे हुंके आणि किंकाळ्या, पिंजऱ्यातल्या जाळीवर निवांत भोरलेली असतात भिसम आणि विखुरलेली असते विष्ठा। दुसऱ्या दिवशी पुन्हा जागवण्याकरता त्याच त्या वेदना, त्याच त्या वेदना, त्याच त्या वेदना। धन्यवाद।